नमस्कार मी मधुरा झी चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आज आपण हितगुज ह्या आमच्या खास कार्यक्रमात चर्चा करणार आहोत हार्ट अटॅक कसा टाळाल या विषयावर आणि ह्या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेत या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर डॉक्टर प्रकाश संझगिरी विषयाकडे वळण्यापूर्वी मी डॉक्टर संझगिरी यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते नमस्कार डॉक्टर नमस्कार, नमस्कार। डॉक्टर संजगिरी यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास डॉक्टर संजगिरी हे कार्डिओलॉजिस्ट आहेत तसंच डॉक्टर प्रकाश संजगिरी हे लिलावती हॉस्पिटल एस एल हॉस्पिटल आणि सुश्रुषा हॉस्पिटल इथे आपली वैद्यकीय सेवा पुरवतात त्यांना तब्बल तीस वर्षांचा या क्षेत्राचा अनुभव आहे आणि ते वर्षभरात जवळपास तीनशे इंटरव्हेशन कार्डिओलॉजी सर्जरीज करतात त्याचबरोबर शंभर अँजिओप्लास्टी सर्जरीज करतात तर आठ ते दहा पेसमेकर त्यांनी वर्षभरात रुग्णांना बसवलेले आहेत डॉक्टरांचा या क्षेत्रातला अनुभव दांडगा आहे चला तर आपण या विषयावरती अधिक चर्चा करूया संजगिरी डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण हार्ट अटॅक हा विषय घेतलेला आहे मात्र तत्पूर्वी मला तुम्हाला विचारायचं आहे हो की अभाव किंवा धोका जास्त वाढत चाललेला आहे त्याच्या मागची नेमकी कारण फक्त स्ट्रेस हे एकमेव कारण असू शकतं काय सांगाल त्याबद्दल बेसिकली आता आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की धावपत आहे कामाचं स्ट्रेस आहे घरचं स्ट्रेस आहे पैसे कमावण्याचं स्ट्रेस आहे कमी झोप खाणं अरबट चरबट खायचं बाहेरचं खायचं तेलकट तुपट खायचं आणि टोटल लॅक ऑफ एक्सरसाइज तुम्हाला सांगितलं तर बरोबर वाटणार नाही पण चोवीस वर्षाच्या मुलांना आमच्याकडे आलेल्या आहेत मॅसिव्ह हार्ट अटॅक आता त्या मुलांना काही माहीत नाही नुकते शिकतायत ते नुसतं शिक्षण संपलेलं आहे तरी पण त्यांना हार्ट अटॅक आलेले आहेत स्मोकिंग नव्हते पण खूप लोक स्मोकिंग करतात तंबाखू चूज करतात पान मध्ये तंबाखू खातात त्याच्यामुळे हार्ट अटॅक वाढू शकतो आता एकदा तो अटॅक आला की हा मोठा प्रॉब्लेम आहे आणि आपण हे बोलूया की समजा पेशंटला छातीत दुखल तर तशा पेशंटला घरच्या लोकांनी कसं मॅनेज करावं हे मोस्ट इम्पॉर्टंट रिझन आहे Hmm. आणि अर्थातच आपण ह्या विषयावरती पण बोलणारच आहोत आणि आपल्या प्रेक्षकांना या संदर्भात अजून जागरूक करण्याचा आपण ह्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत तुम्ही जसं म्हणालात की अगदी चोवीस वर्षाच्या मुलाला कुठलंही व्यसन नसताना हार्ट अटॅक येऊ शकतो म्हणजे आत्ताच्या काळात आपण बघतो की स्ट्रेस कमी करण्यासाठी कुठेतरी अल्कोहोल किंवा सिगरेट किंवा इतर काही व्यसनं ही, ही जडलेली जडली जातात आणि त्यानंतर हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस वाढतात मात्र हार्ट अटॅक आणि हार्ट पेन ह्याच्यामध्ये काहीतरी फरक आहे आणि तो कुठला आहे बेसिकली आपण जे हार्ट पेन नाहीतर अंजायना जे म्हणतो आता असं अशा लोकांना काय असतं चालल्यावर नाहीतर स्ट्रेन झाला की छाती दुखायला लागतं चालायचं बंद केलं की ते छाती दुखायचं बंद होतं पुन्हा चालायला लागलं की पुन्हा छातीत ह्याला आपण अंजयाना म्हणतो म्हणजे काय होतं हृदयाला रक्त कमी पोचते पण एवढं क्रिटिकल नाही आहे की ती टोटल प्रॉब्लेम झालेला आहे अशा पेशन्ट एक दिवसानंतर दोन दिवसानंतर तीन दिवसानंतर ट्रीटमेंट दिली तर फायदा होतो पण दुसरी अशी लोक आहेत का बसल्या बसल्या झोपताना छाती दुखायला लागतं आता समजा जेवताना छाती दुखायला लागलं की घरी कोणावर चिडले छाती दुखायला लागलं की स्मोकिंग केलं तर छाती दुखायला लागलं आता खूप लोक आपण बघतो एक्सरसाइज करताना छाती दुखायला लागल पण ते छाती दुखायचं परसिस्टंट राहतं आणि वाढत जातं त्याच्यावर घाम सुटतो घाम सुटल्यानंतर चक्कर येऊ शकते दम लागायला लागतो ही जी चिन्ह आहेत ही फार वाईट चिन्ह आहेत आणि हो। ही चिन्ह अशी आहेत की तुम्हाला लगेच ट्रीटमेंट पाहिजे लगेच इव्हॅल्युएशन पाहिजे आणि ते इव्हॅल्युएशन तुम्ही केलं नाही तर हृदयाला डॅमेज होऊ शकतं हृदय कमजोर होऊ शकतं बरोबर आता एक लक्षात ठेवलं आपण पाहिजे की एक्झॅक्टली काय होतं या तुम्ही मध्ये बघितलं तर एका बाजूला एक नंबरचं जे आहे ते नॉर्मल आर्टरी आहे हळूहळू चरबी भरत जाते चरबी भरल्यानंतर ते ब्लॉकेज होतं ब्लॉकेज वाढत गेला कधी कधी काय असतं की ब्लॉकेज जास्ती नसेल तरी पण तो ब्लॉकेज फुटतो एज फुटतो त्याच्यामध्ये आणि तिकडे रक्ताचा गठ्ठा जमा होतो आता तुम्ही चांगले असाल आणि नेक्स्ट पंधरा मिनिटांमध्ये हार्ट अटॅक येऊ शकतो आता खूप लोक मला म्हणतात आम्ही काही कथे केलं नाही मी दररोज एक्सरसाइज करत होतो मी एकदम चांगलं जीवन पण तरी पण कसा मला हार्ट अटॅक आला ह्याच्याकरता हार्ट अटॅक आला की ते रक्ताचा जो प्रवाह आहे तो रुकावट थोडीशी होती पण फुटल्यामुळे ते फुटल्यामुळे तिकडे क्लॉट जमा झाला आणि क्लॉट जमा झाला की हंड्रेड पर्सेंट ब्लॉक होतो हो, आता एकदा ते हंड्रेड पर्सेंट ब्लॉक झालं आता तुम्ही बघितलं तर पुराचा पुरा रक्त जायचं बंद होत बरोबर आहे एक लक्षात ठेवलं पाहिजे हृदय हा पंप आहे आपल्याला कसं पंपला फ्युएल जात हो, आता इनिशियली जर समजा पाईप जो असतो फ्युएल जायला तो थोडा चोक झाला तर पंपची एफिशियन्सी कमी, कमी होते, होते पण एकदम तुम्ही बंद केलं त्याच्यातलं फ्युएल जायचं तर पंप काय होणार बंद पडू शकतात त्याचं डॅमेज इरिव्हर्सिबल डॅमेज हेच तर आहे हृदयामध्ये आणि ते होऊ नये आणि ते लवकरात लवकर त्याचा इलाज करावा हे आपल्या असलं पाहिजे बरोबर आहे आणि अर्थातच हार्ट अटॅक टाळण्यासाठी फार महत्वाच्या काही गोष्टी आहेत त्या मला तुमच्याकडनं जाणून जा घ्यायचं आहे कारण की आता तुम्ही सांगितलं की कधी पण तुम्हाला पंधरा मिनिटाच्या अंतराने देखील हा अटॅक येऊ शकतो अगदी तुम्ही आता जेवत असाल आणि ताबडतोब देखील अटॅक येण्याचे चान्सेस आहेत मग ह्या आधी कधी काही सिमटम्स जाणवतात का त्या पेशंटला की हार्ट अटॅक येण्याच्या अगोदर म्हणजे काही महिन्यांपूर्वी किंवा एक पंधरा दिवस आधी वगैरे मधुरा एक लक्षात ठेवलं पाहिजे आपण दोन डिफरेन्शिएट केलं पाहिजे एक जो आपण हार्ट अटॅक म्हणतो आणि दुसरं हार्ट पेन पे? म्हणजे अंजायना म्हणतो अंजायना जेव्हा असत तेव्हा मेनी टाइम्स आपल्याला सिमटम्स असतात बरोबर तुम्हाला काहीतरी पहिल्यांदा रेड लाईट यायच्या आधी ऑरेंज लाईट दिसतो पण हार्ट अटॅक जो येतो तो, तो खूप वेळा त्याच्या आधी तुम्हाला काही वॉर्निंग नसते बरोबर पण एक लक्षात ठेवलं पाहिजे सगळ्या सामान्य माणसाला हार्ट अटॅक येत नाही ज्या लोकांचे रिस्क फॅक्टर्स जास्ती आहेत त्यांना हार्ट अटॅक येण्याची संभावना जास्ती आहे म्हणजे माणसाचं वय पंचेचाळीसच्या वरती असो लेडीज पोस्ट मेनोपॉझल टोबॅको यूज स्मोकिंग ज्यांना डायबिटीज आहे ज्यांचं ब्लड प्रेशर हाय आहे ज्यांचं कोलेस्ट्रॉल हाय आहे जे खूप चिडतात कंटिन्युअसली स्ट्रेस घेतात टेन्शन घेतात ह्या लोकांना हार्ट अटॅक जे आम्ही मायोकारल इन्फॅक्शन हे येण्याची संभावना जास्ती आहे आता हे लहान वयामध्ये असो की वयस्कर लोक असो पुरुष असो की स्त्री असो जसं मी म्हटलं काय अप टू द एज ऑफ मेनोपॉज स्त्रियांना प्रोटेक्शन असतं बरोबर त्याच्यानंतर ते प्रोटेक्शन जातं तर ओके गेट अ हार्ट अटॅक आणि अर्थातच वेगवेगळी कारणं वेगवेगळ्या पेशंट मध्ये तुम्हाला बघायला मिळतात मात्र नेमक्या टेस्ट कोणत्या करायला पाहिजे म्हणजे एकदा जर तुम्हाला हार्ट अटॅक येऊन गेला किंवा एखादी सिमटम्स दिसायला सुरुवात झाली तर टेस्ट कोणत्या करायला पाहिजे बेसिकली आपल्याला शुगर ची टेस्ट करायला लागेल ब्लड शुगर कोलेस्ट्रॉल लिपिड प्रोफाइल प्रोफाईल म्हणतो ती करायला लागेल त्याच्यामध्ये काय जास्ती अबनॉर्मॅलिटी आल्या ईसीजी तर करायला जरुरीच आहे ब्लड प्रेशर चेक करायची जरुरी आहे आणि ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम आला तर पुढे स्ट्रेस टेस्ट असतात कोरोना आहे रेग्युलर एनजीओग्राफी जशी डॉक्टर तुमचा करेल त्यांच्या प्रमाणे तुम्ही पाहिजे बरोबर आहे अर्थातच हार्ट अटॅक आल्यावरती नातेवाईक म्हणजे घरातले कुटुंब थोडेसे पॅनिक होऊन जातात तर अशा वेळेस कुटुंबाने नेमकी काय भूमिका घेतली पाहिजे ताबडतोब त्यांना ऍडमिट करणं हे तर आवश्यकच आहे मात्र घरगुती काही प्रथमोपचार असे काही आहेत का मधुरा पहिली गोष्ट म्हणजे अवेअरनेस बरोबर खूप वेळेला बघितलंय की अरे छातीत दुखते हे गॅस आहे ना मी आज खूप स्ट्रेन घेतला मी आज भजी खाल्ली मी आज तेलकट खाल्लं म्हणून हा गॅस आलाय हा गॅस नसतो एक लक्षात ठेवा पहिलं मी मगाशीच म्हंटल ज्या माणसाला डायबिटीज ब्लड प्रेशर ओबेसिटी आहे ह्या लोकांचं स्मोकिंग आहे त्या लोकांना चान्सेस जास्त आहेत अशा लोकांना तुम्ही निग्लेक्ट करू नका बरं ज्या वयस्कर लोक त्यांना निग्लेक्ट करू नका त्यांना लगेच इन्व्हेस्टिगेशन करायची इसीजी करावं आता ही मोस्ट इम्पॉर्टंट समजा तुम्हाला इमिजिएटली काय मिळत नसेल तर जर माणसं टॉलरेट करू शकेल तर अर्धी एस्प्रिनची गोळी डिस्प्रिन जी म्हणतो ती देणं फक्त आपल्या हातामध्ये असतं बरोबर पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जवळच्या जवळ हॉस्पिटलमध्ये घेऊन जा आता लेट मी जस्ट यू एन एक्झाम्पल माझ्या दोन पेशंट होते दोघेही पस्तीस वर्षाचे होते माझ्या जवळची लोक दोधोळ गोय पहिला याला छाती दुखायला लागलं सकाळची गोष्ट होती त्यांनी काय करावं आपल्या गाडीचं जाऊन हे केलं कोणाला पिकअप करायचं होतं घरी येऊन कॉफी पिली त्याच्यामुळे तीन तास गेले बाय द टाइम त्यांनी कॉन्टॅक्ट केलं मॅसिव्ह हार्ट अटॅक येऊन ही पास्ट अवे तोच दुसरा माणूस शिवाजी पार्कला फिरत होता जॉगिंग करत होता छातीमध्ये दुखलं त्यांनी काय करावं लगेच थांबला कमी नाही झालं टॅक्सी घेऊन माझ्या घरी आला जी घरी काढलं मी त्याचा काढल्यानंतर डिटेक्ट झाला हार्ट अटॅक हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं त्याला ट्रीटमेंट दिली आज पण तो एकदम बर ट्रॅव्हल्स आहे ह्याच्यामध्ये दोन गोष्टी लक्षात एक तर पहिल्यांदा यंग आहे म्हणून हार्ट अटॅक येऊ शकत नाही असं नाहीये दुसरी गोष्ट डाऊट असेल इमिजिएटली मेडिकल एड घेतली पाहिजे पहिला तास जो असतो तो फार महत्वाचा फार गोल्डन आवर गोल्डन आवर्स बरोबर आणि त्यामध्ये तुम्ही जर ट्रीटमेंट घेतली तर तुमच्या हृदयाचं जे पंपिंग फंक्शन प्रिझर्व्ह होतं हे लक्षात ठेवलं पुन्हा पुन्हा मी हे सांगतो लवकरात लवकर ट्रीटमेंट झाली जीवन वाचू शकतं हृदयाचं मसल वाचू शकतो हे फार इम्पॉर्टंट म्हणजे लगेच साबडतोब तर डॉक्टरचा सल्ला घेणं फार इम्पॉर्टंट आहे आणि ट्रीटमेंटला सुरुवात करणं महत्वाचं आहे आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया तेव्हा हितगुजमध्ये वेळ झालं एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पहात्रा आमचा खास कार्यक्रम हितगुज जी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे